अंकली येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न. अंकली येथील ग्रामदैवता श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. महाशिवरात्री एकादशीने या यात्रेची सुरुवात करण्यात आली होती. याआधी कर बांधण्यात आला. या काळात देवाची पालखी श्री लक्ष्मी मंदिर येथे विसावत होती. तेथे आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांनी नवस फेडण्यासाठी ओढ्यात आंघोळ करून देवास दंडवत घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धेश्वर मंदिर येथे श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या हस्ते कौल लावण्यात आला व मंदिरातील पुजाऱ्यांकडून भाकणूक करण्यात आली. यावेळी देवाचा गावाचा व पाऊस पाण्याचा कौल समाधानकारक लागला. अंकलीकर शितोळे घराण्याचा नैवेद्य आल्यानंतर महानैवेद्य देण्यास सुरुवात झाली. दुपारी पालखीने गाव कामगार पाटील यांच्या घरी वास्तव्य केले. सायंकाळी पूजा व आरती करून पालखी पारंपरिक वाद्याच्या गजरात मंदिरापर्यंत आणण्यात आली. पालखी मंदिराजवळ येताच खारी खोबरे व भंडारा उधळण करत चांगभलाचा गजर करण्यात आला. यावेळी श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांचा मानाचा अश्वसेवेस हजर होता. पालखी मंदिराजवळ येताच भाविकांकडून मंदिरावर नारळ उडवण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेमध्ये मेवा मिठाई पूजा साहित्य कपडे खेळणी आदीची दुकाने थाटण्यात आली होती. भाविकांनी दिवसभर खरेदीचा आनंद लुटला. यात्रेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वीज पाणी आरोग्य सुविधा आदींची सोय करण्यात आली होती. ग्रामपंचायत यात्रा कमिटी मानकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही यात्रा उत्साहात संपन्न झाली.